नमस्कार वर्षा, सिंपल रेसिपी मध्ये मी आज तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुमच्या समोर एक नवीन डिश घेऊन आली आहे, त्याचं नाव आहे दाळ वाटी। त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी तुम्ही जाड गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। यामध्ये मी 1 टेबलस्पून ओवा टाकलेला आहे आणि 1/2 टेबलस्पून खाण्याचा सोडा टाकलेला आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून तूप ॲड करूया। तूप टाकल्यानंतर इथे आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। तूप सर्व पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याचा आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणीही ॲड करून घेऊया। अशा प्रकारे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया। जसं पाणी लागेल तसं मिक्स करून पीठ मळून घेऊया। आता व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर आपण आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळ्या पिठाचे बॉल्स बनवून घेणार आहोत। आता मी इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी हे बॉल्स टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपले 5 ते 10 मिनिटात बॉल्स उकळून तयार होतात। जेव्हा बॉल्स असे उकडले जातात त्यावेळेस हलके होतात हे गोळे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला वरणासाठी यूज करायचं आहे। आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया। यासाठी आपण इथे 1 छोटा टोमॅटो आणि 1 कांदाही घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीरही आहे। मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत, यामध्ये मी समप्रमाणात मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे। याला आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता इथे आपण तेल गरम करून घेऊया, त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया। यामध्ये आपण 1 बारीक कापलेला कांदाही टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकून लालसर होईपर्यंत हे परतून घेऊया। यामध्ये आपण आता हळद आणि लाल तिखट मिक्स करूया। लाल तिखट आपल्याला लागेल तसे ॲड करूया। यामध्ये तुम्ही गरम मसालाही टाकू शकता, पण मी आज इथे गरम मसाला न घेता सांबार मसाला ॲड केला आहे। इथे मी थोडं हिंगही टाकलेलं आहे, वरणाला कधी पण हिंग आठवणीने टाकायचं। अशा पद्धतीने तुम्ही वरण केलं तर नक्की तुम्हाला आवडेल, तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। यामध्ये आपण टोमॅटो 1 ॲड केलेला आहे। यामध्ये आता मी
सुहाना सांबार मसाला टाकून घेत आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही सांबार मसाला घेऊ शकता. इथे आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ आणून घेऊया. आता यामध्ये आपण उकडलेलं वरण टाकून घेऊया. जी आपण उकडून घेतलेली डाळ आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये बाटीचं जे पाणी होतं ते यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यामुळे आपल्या वरणाला वेगळी टेस्ट येते. आणि जेवढं आपल्याला पातळ वरण पाहिजे तेवढं आपण पाणी मिक्स करून घेऊया यामध्ये. आणि शेवटी यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आता 5 ते 10 मिनिटांसाठी वरण आपण उकळत ठेवूया. आणि शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. मी इथे मीठ टाकलेलं आहे. आता आपण जे उकडून घेतलेली जी बाटी होती ती आपण फ्राय करून घेऊया. त्याचे आपण 4 काप केलेले आहेत. अशा पद्धतीने मी बाटीचे 4 काप करून फ्राय करून घेतलेली आहे. बाटीला 5 मिनटं लागतात व्यवस्थित फ्राय व्हायला. अशा पद्धतीने आपण तळून घेतलेली आहे. दुसरीकडे आपण फोडणी करून घेऊया. त्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये मी जिरे आणि लाल मिरचीही टाकलेली आहे. आता ही फोडणी आपण वरणामध्ये ॲड करूया. अशा पद्धतीने आपण वरणाला परत एकदा फोडणी देऊन घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली डाळ बाटी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. नक्की